गरीबी जरीता संसार तू रमाची विमान तरी साथ होती विमरा रमावात हो भरपूर भरपूर असे गीत झाले, परंतु बहुसंख्येने इथे महिला मंडळ माझे भगिनी उपस्थित आहे, त्यांच्यासाठी सुद्धा रमाई झाली पाहिजे. हो बिलकुल दादा, कारण की समाजात भावी आंबेडकर निर्माण करायचे असतील तर रमाई सुद्धा गरजेची आहे. आणि हे ज्यावेळेस घडू शकते रमाई तुमच्या कानावर पडली तर, आणि पुढच्या वर्षी दादा बुद्धांनी त्याचा धम्म ग्रंथाचं वाचन विहारात झालं पाहिजे. कोण कोण जात असते विहारात हात वर का आपल्या मायच्या इमानदारीने? एक दोन तीन चार पाचच काय हे यांच्या भरोश्यावर तर पूर्ण समाजाची धुरं आहे. काही असो आपल्या समोर सुंदर रमाई सादर करतो. पाणी बोले रे महाळच्या तड्याचे, हॅलो काय झाले भीमाच्या लढ्याचे, के पाणी 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 बोले रे महाळच्या तड्याचे, काय झाले रे भीमाच्या लढ्याचे, ही स्थिती अशी राहिली तर काय होईल उद्याच्या पिढ्याचे, पण पाणी बोले रे महाळच्या तड्याचे. शयाने जरी शंख झाली रमाई, पण ह्या मूक नायकाचे अंक झाली रमाई, मनोज राजापुरी उडण्याचे भय नसलेल्या अरे ह्या कोटी कोटी लेकराचे पंख झाली रमाई. कृतीमध्ये कृतीमध्ये उतरवले, ओहो कृतीमध्ये कृतीमध्ये उतरवले, कृतीला रमाई
पोहोचवले ज्ञान शिखरी पोहोचवले पैसा आदला तिजोरी ठेवायला मिळते आणि पंतीपरी जीवन देवायला मिळते मनोज राजा रमा भीमाने कष्ट केली म्हणून तुम्हा मला पोटभर जेवायला मिळते मनोज राजा रमा भीमाने कष्ट केले म्हणून तुम्हा मला पोटभर जेवायला मिळते खासा दिल सास दे तुम्हाला रिदम चालू राहतो तुम्हाला पोटभर जेवायला मिळते तुम्हाला पोटभर जेवायला भेटते ये भी मनोज राजा आहे और मैं जो पढ़ रहा हूँ भी मनोज राजा है लेकिन हक के हिंदी में सोना वही सोना हीरे मोती मिलते थे प्रशिक नहीं मिलती थी प्रज्ञाशील करुणा सोना हीरे मोती मिलते थे प्रशिक नहीं मिलती थी एमए पीएचडी इतनी बड़ी सीख नहीं मिलती थी ये बदौलत है मनोज राजा मां रमाई के आज सोने का निवाला खा रहे हैं मां रमा नहीं होती ना तो हमें भीख नहीं मिलती आता बघा ना पोराला माय जर जेवण करत असती लेकरू जर आलं चतखोर का असे ना पण लेकराला भरवत तसंच आपल्या मायनं आपल्या राम रमायनं आपल्यासाठी केलं काय खासातील खास दे खासातील खास दे Yeah.
जिंदगी ने वादड़ी तूफान दार रमाई होती। वाह वाह वाह। संदीप दादा, युवा भीम संघटना माझ्या समस्त बांधवांना, भिसीवासियांना, यंग जनरेशनना, माझ्या महिलांना, माझ्या बहिणींना विनंती करतो की चार उडी एक गाव की भीमाच्या घरट्याचे दार रमाई होती आणि भीमाच्या पांडित्याचे सार रमाई होती। लल्ली जी काल अन्याय विरुद्ध मनोज राजा त्या ज्ञानाच्या तलवारीची धार रमाई होती। कार्यकर्त्यांची वर्दन कमी झाल्यानंतर रामू बाबासाहेबांना म्हणते की साहेब महाडला जाणार वाटतो। त्यावेळेस रामू साहेबांना म्हणते, बाबासाहेब रामूला म्हणतो, हो रामू, बाबासाहेब जेवण करत आहेत आणि रमाई बाबासाहेबांना हातपंखा म्हणे हाताने हवा करते आणि हळूच म्हणते, साहेब महाडला मी पण येणार, क्षयरोगानं झालेली जर रमाई बाबासाहेबांना म्हणते की साहेब महाडला मी पण येणार। महाडला मी पण येणार म्हणल्यानंतर बाबासाहेब सांगतात, कारण बाबासाहेबांना माहित होतं रमाई जिद्दी आहे, हट्टी आहे, ही येणार,
म्हणून बाबा साहेब रमायला न सांगता कार्यालयामधून परस्पर निघून जातात आणि कार्यकर्त्यांकडे निरोप ठेवता की रमायला सांगाव की साहेब कार्यालयामधून निघून गेले. ज्यावेळेस रामो पेपरास वाचते की काही समाजकंटकांनी माडच्या आंदोलनावर दगडफेक केली, लेकराला दगड लागला, बाबासाहेबांना दगड लागला. हा हा रेफरन्स माझ्या वडिलांनी कशा प्रकारे कैद केला या चार ओळी के भीम के क्रांति का पत्थर हर मील पर लगा था. संदीप भाई भीम के क्रांति का पत्थर हर मील पर लगा था और सही निशाना मनुस्मृति के बिल पर लगा था. मनोज राजा महाड़ में लगा पत्थर भीम को नहीं लगा, वो पत्थर मार मा के दिल पर लगा था. बड़ा अच्छा लग रहा है आज. आदरणीय माझे वडील महाराष्ट्रातले पूरे भारताचे ख्यातनाम कविता गायक की भारताच्या बाहेर सुद्धा त्यांचं गाणं वाजते. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांच्या सही आहे. हे माझ्यासाठी फार आजचा दिवस हा फार मोलाचा दिवस आणि मोठा दिवस आहे. हे माझ्यासाठी याचं मोल होऊ शकत नाही, माझ्यासाठी अनमोल आहे. माझ्या वडिलांनी हा मला दिलेला आशीर्वाद आहे. माझ्या वडिलांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करावं हे मी ठेवून घेतो. माणसे इथली माणसाचे पोळे काका माणस आणि माझ्या दादाची मुलगी संदीप दादाची मुलगी म्हणजे माझी सुद्धा मुलगी झाली. माझ्या दीदीकडनं सुद्धा 50 रुपयाचं धम्मदान मिळालं. माणसे इथली माणसास पोळे घयाडती बिचारे हे जीव साधे भोळे के माणसे इथली माणसास पोळे खयाळती बिचारे हे जीव साधे भोळे मारच्या तळ्यावर घडले जे मनोज राजा निहाळीत होते रमाचे दोन डोळे. खरी रोजी आहा पाठवले खरी रोजी रोजीला रमाई रमाई
याची सुद्धा या पैशाची सुद्धा किंमत होऊ शकत नाही. हे सुद्धा अनमोल आहेत. सिद्धे आमचे काका जितू गजबे फार सुप्रसिद्ध ढोलक वाले. माझ्या काकानं सुद्धा हे मला भेट दिली. हे सुद्धा मी ठेवतो आणि देव म्हणतात फिर से जे मी भोगल माझ्या लेकरांनी भोगू नये. कारण आपल्यासाठी आपल्या मायनं भिजवलेली उडदाची दाळ काय खाते. अरे चार भाकरीचे हिस्से असून सुद्धा रमाईच्या वाटेला एक चतकोर सुद्धा येत नसे, परंतु माझ्या मायनं भिजवलेली उडदाची दाळ खाऊन दिवस काढलेले. तुमच्या माझ्यासाठी आज बफे करतो आपण. भोगू नये लेकरा घरी रोजी पाठ मिले घरी रोजी लागले